परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील पाली मोहो शिवकर या गावांमध्ये नैनाविरोधात जनजागृतीपर शेतकऱ्यांच्या सभा झाल्या या सभेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि नागरिक उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर वामन शेळके शेठ फडके राजेश शेखर शेळके एम सी पाटील अनिल ढवळे बाळाराम फडके राज पाटील नरेंद्र भोपी डी के भोपी बबन फडके गजानन पाटील आदी उपस्थित होते राजेश केणी यांनी बोलताना कोणत्याही परिस्थितीत या जमिनी नैनाला देणार नसल्याचे स्पष्ट केले ही योजना ऐच्छिक असल्याचे शासनाच्या वतीने म्हटलं असल्याचं सांगण्यात आलं गेल्या आठ वर्षात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना देशधडीला लावण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं सांगत या जमिनीत आमच्या आईवडिलांनी पूर्वजांनी घाम गाळला आहे रक्त सांडलं आहे इथे कोणाला थारा दिला जाणार नसल्याचं केणी यांनी सांगितलं पाली मोहोगाव ही वारकरी संप्रदायाचे माहेरघर असल्याचे सांगत वाईट विचारांवर वार करणारे ते वारकरी या उपाधीप्रमाणे अन्यायकारी नैनाचा सामना करण्यासाठी वारकरी संप्रदाय नक्की पाठीशी उभा राहील हा विश्वास राजेश केणी यांनी व्यक्त केला शेखर शेळके यांनी शेकअप कार्यालयात झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट अर्तुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रोजेक्टवर महापालिका नैना एम एस आर टी सी एम एम आर डी एस सिडको महापालिका या वेगवेगळ्या आस्थापनामधून मिळणाऱ्या एफ आय आणि खर्चाची माहिती शेतकऱ्यांना दिली होती ती आठवण करून दिली नामदेव शेट फडके यांनी अन्यायकारी नैनाविरुद्ध आपली वज्रमूठ अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज असल्याचे सांगितले ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी नैनाविषयक लढाई ही संघर्षाबरोबरच कायदेशीर लढाई देखील लढण्यास सज्ज असल्याचे सांगितले गेल्या एकानव वर्षात सिडकोने साडेबारा टक्के दिले नाही हे वास्तव मांडण्यात आले नैना प्रकल्पासाठी केली जाणारी वृक्षतोड व त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा घातक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले